सध्या दुष्काळामुळे सर्वांनाच पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. त्यामुळे पाणी बचतीचा संदेश देण्यासाठी गुरुवार पेठेतील जगदीप तरुण मंडळानं कसलाही वायफळ खर्च टाळत पाणी बचतीबाबत जनजागृती करण्यासाठी एक अभिनव कार्यक्रम राबविलाय. या मंडळातील कार्यकर्त्यांनी यावेळी पाणी बचतीची शपथ घेतली. महाराष्ट्रावर सध्या दुष्काळाचं मोठं संकट आहे, त्याचबरोबर पुण्यातही दिवसाआड पाणी कपात चालू आहे. यामुळे पाणी बचत महत्वाची बाब बनली आहे. नेमकं हीच गोष्ट लक्षात घेत गुरुवार पेठेतील जगदीप तरुण मंडळानं पाणी बचतीची शपथ घेतली आहे. तसेच नदीपात्राची झालेली दुरावस्था, त्यामुळे पिण्याचे पाणी कसे प्रदूषित होते आणि त्यासाठी काय काळजी घ्यावी त्याबाबत मंडळाने ध्वनीचित्रफीत तयार केली आहे. कशाला आपण वाहत्या स्वच्छ पाण्यात केर कचरा टाकतो, कशाला आपण संथ निर्मळ प्रवाहात प्लास्टिक पॉलिथिन फेकतो. ही माजलेली जलपर्णी ही आपल्याच तोंडचं पाणी पिणार आहे, परतफेड म्हणून दलदल मच्छर जंतू आणि रोगराई देणार आहे. आपली नदी स्वच्छ ठेवावी एवढी किमान शिस्त आपण स्वतःला लावत नाही. जर जगदीप तरुण मंडळ पाणी बचतीसाठी अभिनव पाऊल उचलत असेल तर इतर मंडळ का नाही? इतर सार्वजनिक गणेश मंडळांनी जर पाणी बचतीसाठी जनजागृती केली तर पुण्यावरील पाणी कपातीचं संकट अंशतः कमी होईल, एवढं मात्र नक्की. पाणी वाया घालवणार नाही, पाणी बचत हाच माझा यापुढे मंत्र असेल. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. महाराष्ट्रावर सध्या दुष्काळाचं सावट आहे. मराठवाड्यात अतिशय कठीण दुष्काळ यावर्षी पडलेला आहे आणि पुण्यातही दिवसाआड पाणी कापत होती. यामुळे पाण्याची बचत ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि याच मुद्द्याला धरून जगदीप तरुण मंडळ ह्या गणेश सार्वजनिक गणेश मंडळांनी आज पाणी वाचवण्याची शपथ घेतली. आपल्यासोबत अध्यक्ष आहेत ना, की काय हा आहे विचारून येते ना. अध्यक्ष, आज तुम्ही पाणी वाचवण्याची शपथ घेतली आहे तुमच्या मंडळाकडून, नक्की काय हे आहे, काय कशी शपथ घेतली आणि काय पद्धतीची आहे? पाण्याचं महत्त्व या दुष्काळामुळं, आता पाऊस झाला नाही आणि मग धरणातला पाणी साठा कमी व्हायला लागला झपाट्याने, तेव्हा या नागरिकांना पुण्याच्या पाण्याचं महत्त्व कळलं. तोपर्यंत पाणी सकाळ संध्याकाळ पुणे शहरामधल्या गल्ली बोळातनं वाहत होतं, परंतु आता पाण्याचं महत्त्व कळल्यानंतर दिवसाआड पाणी जसं सुरू झालं तसं मग लोकांना पाण्याची जाणीव व्हायला लागली, पाण्याचं महत्त्व कळायला लागलं आणि म्हणून पाणी बचतीचं महत्त्व अधोरेखित करण्याकरता मी पाणी बचतीचाच देखावा शॉर्ट फिल्मद्वारे केलेला आहे आणि त्याला अनुषंगूनच हा आत्ता आजचा कार्यक्रम पाणी बचतीचा मंत्र आमच्या भागातल्या महिला रहिवाशांना महिला रहिवाशांना हा मंत्र शपथेद्वारे आज दिलेला आहे. याच पद्धतीचा तुम्ही हा जो देखावा सादर केलाय याची काही जनजागृती पुणे सिटीत करणार आहेत, असा तुम्ही देखावा सादर केलाय, ही शॉर्ट फिल्म पुण्यात दुसरीकडे कुठे दाखवणार आहे किंवा महानगरपालिकेच्या थ्रू काही जनजागृती करणार आहात? या संदर्भात पुणे शहरामध्ये जनजागृती करण्याची माझी इच्छा आहे. मी वेगवेगळ्या माध्यमाद्वारे फेसबुकद्वारे याची जागृती करणार आहे. पाण्याची जनजागृती करण्याला सोशल मीडियाचा आधार हे मंडळ घेणार आहे. आपल्यासोबत काही महिला आहेत, त्यांनी देखील आज शपथ घेतलेली, नक्की काय घेतली पण विचारूया. तुम्ही आज पाणी शपथीची शपथ घेतलेली, नक्की काय ही शपथ घेतलेली आणि कशा पद्धतीने पाणी वाचवणार आहे? पुण्यामध्ये पाणी नागरिक पाण्याचा जास्त वापर करतात, त्यामुळे दरवर्षी पाणी कपात किंवा एक दिवस आड पाणी यासारखे प्रकार करावे लागतात. तर आम्ही आज जगदीप तरुण मंडळासमोर शपथ घेतली की आम्ही या सणासुदीचे दिवस आहे, जसं महिलांना पाणी वापरावं लागतं, आता इथून पुढे नवरात्र येणार आहे, गोधड्या वगैरे धुवावे लागतात महिलांना, तर आम्ही शपथ घेतली की यापुढे आम्ही कमी प्रमाणात आणि म्हणजे व्यवस्थित पाण्याचा वापर करू आणि पाणी बचत करू. आज गणरायाच्या साक्षीने तुम्ही पाणी बचतीची शपथ घेतलेली आहे, यापुढे तुमच्या आजूबाजूच्या काही महिला असतील त्यांनाही पाणी बचतीचा काही संदेश देणार आहात? हां, त्यांना मला एकच सांगायचं आहे की पाणी आपल्याला जपून वापरायला पाहिजे, पाण्याचं सगळ्यांना पाण्याचा उपयोग पाणी उपयोगी पडलं पाहिजे, त्यामुळे आपणच सुरुवात करावी की पाणी जपून वापरावं. हे संदेश मी या सगळ्या महिलांना देऊ इच्छिते. तुम्ही जे आता दिवसाआड पाणी करता त्यापेक्षा तुम्ही जानेवारी फेब्रुवारीपासून जर त्याचं नियोजन केलं, ते बायकांना जे दिवसाआड पाणी आणि त्याच्यासाठी त्या बायकांचा अर्धा अर्धा दिवस जातो, तर तो वेळ वाचवण्यासाठी तुम्ही जानेवारी हेच निसर्गावर आहे, आमची त्याबद्दल तक्रार नाही की पाऊस पडला तर तुम्ही आम्हाला व्यवस्थित पाणी देणार, पण त्याची जर सुरुवात पाऊस पडलं तुम्ही दोन टाईम द्या, पण जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत तुम्ही जानेवारी फेब्रुवारीपासून त्याची नियोजन हे केलंच पाहिजे, हे अगदी पालकमंत्र्यांना नक्की सांगा.
नक्कीच आपण बघितलंय की पाणी बचतीसाठी या कार्यकर्त्यांनी या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ही जलशपथविधी घेतलेला आहे. हा एक पायंडा या गणेश मंडळाने रचलेला आहे. त्यानुसार पुणेकरांनी देखील पाणी बचतीची शपथ निश्चित घ्यावी. शपथ जरी नाही घेतली तरी पाणी बचतीचा संकल्प मात्र पुणेकरांनी या गणेशोत्सवात नक्कीच करावा. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित वनकटेसह अभिजित दराडे, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पुणे.